गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर बसलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बगुल भाग समजल्या जाणाऱ्या किशोरी जिल्हा परिषद क्षेत्रात 1985 ला शिक्षण संस्था उघडून लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या स्वर्गीय पंढरीबाबू घाटबांधे यांची लोकांना आठवण राहावी या उद्देशाने आनंद शिक्षण संस्थेच्या वतीने किशोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या 1450 विद्यार्थ्यांना शालेय बॅग वितरित करण्यात आले. सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह तसेच रोख रक्कम देऊन गौरवित करून स्वर्गीय पंढरीबाबू घाटबांधे यांची जयंती साजरी करण्यात आली. नमस्कार, म्हणजे आपल्या म्हणजे मी जिल्हा परिषदचा सदस्य आहे आणि समाजाला आणि समाजारूपी आपल्याला काहीतरी देणं पडतं, म्हणूनच मी मोठ्या उत्साहाने आपल्या सगळ्या जिल्हा परिषद क्षेत्रामधल्या सगळ्या जनतेचा मोठ्या कुतूहलाने विचारपूस करून त्यांच्या सगळ्या समस्यांचा जाणून घेऊन त्यांचा निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आमच्या जिल्हा परिषद अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या सगळ्या गावागावामध्ये शाळा जिल्हा परिषदेची असते आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी शिक्षणाच्या प्रणालीसोबत एक शैक्षणिक साहित्याचा कुठेतरी त्यांनाही वाटप होऊन त्यांच्यासोबतही ऋणानुबंध आपल्याला जोपासता यावा, विद्यार्थ्यांना कुठेतरी शालेय शिक्षणाचं साहित्य आपण पुरवावं, म्हणूनच आपण सगळ्या जिल्हा परिषदमध्ये क्षेत्रामध्ये येणाऱ्या सगळ्या शाळांना आपण बॅगच्या वाटपाचा कार्यक्रम आजच्या हा स्वर्गीय पंढरीबापू घाटबांधे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण डॉक्टर राधाकृष्णनच्या प्राणांगणामध्ये आपण आयोजित केलेलं आहे. आपण येणाऱ्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धेचं युगामध्ये विद्यार्थी टिकला पाहिजे आणि त्यांना शिक्षणाच्या सगळ्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे एवढी अपेक्षा सगळ्या विद्यार्थ्यांना बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.